हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द सपना सपनाझम स्कुलिंग यूट्यूब चॅनल अँड वी आर गोईन टू लर्न फोर पॉईंट फाईव्ह फ्रॉम द सेल्फिश जायंट तर कालच मी म्हणजे मी या व्हिडिओ अपलोड केला होता वॉर्मिंग अपचा की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की या धड्यामध्ये आपण सेल्फिश जायंटचा अभ्यास करणार आहोत आणि वॉर्मिंग अपचे क्वेश्चन्स आपण बघितले होते तर आज आपण फॉर्म फ्रॉम द सेल्फिश जायंट ह्या धड्याचा पूर्ण मराठी अर्थ समजून घेणार आहोत सो so, या धड्याला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाचं होमस्कुलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम दिसतील आणि हा चॅनल पूर्णपणे फ्री असल्यामुळे बिंदासून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बेलायकन दाबू शकता तर फ्रॉम द सेल्फी जायंटचा अर्थ काय आहे की सेल्फीचा अर्थ आहे स्वार्थी जायंट म्हणजे भव्य दिव्य किंवा महाकाय माणूस किंवा राक्षस दिसणारा माणूस असंही म्हणू शकतो आपण त्याच्याकडून तर असे सेल्फी जायंट म्हणजे स्वार्थी राक्षसाकडनं किंवा एखाद्या मोठ्या महाकाय माणसाकडून अशा अर्थानं एव्हरी आफ्टरनून प्रत्येक दुपारी आता ही स्टोरी स्टार्ट होती प्रत्येक दुपारी ॲज दे वेर कमिंग फ्रॉम स्कूल प्रत्येक दुपारी ते शाळेतनं येत होते कोण द चिल्ड्रन मुलं यूज टू गो अँड प्ले इन द जायंट्स गार्डन आणि त्या राक्षसाच्या त्या माणसाच्या गार्डनमध्ये ते, ते, ते जाऊन खेळायचे इट वॉज अ लार्ज लवली गार्डन आणि हे कसं होतं अतिशय मोठं आणि सुंदर गार्डन होतं म्हणजे बाग होती विथ अ सॉफ्ट ग्रीन ग्रास आणि गवत कसं होतं बागेतलं अतिशय असं मऊ हिरवं हिरवं गवत होतं तुम्ही कधी बागेत गेला असाल तर तुमच्या पायांना असं गवत जाणवलं असं की असं मऊ असं गवत असतं ज्यावर आपल्याला असं चालत राहावं असं वाटतं इतकं छान ते गवत होतं हिअर अँड दे आर ओवर द ग्रास टू ब्युटिफुल फ्लार्स लाईक अ स्टार्स आणि त्या बागेतल्या गवतावरती त्या मऊ मऊ गवतावरती खूप छान अशी सुंदर अशी फुलं यायची तुम्ही गवत फुलं की गवत फुलं ही कविता अभ्यासली आहे ना तर त्या गवत फुलं कसं असतात छोटी छोटी मग त्या गवत फुलांवरती चांदण्यांच्या आकाराची फुलं होती अँड देअर वेर ट्वेल्व पीच ट्रीज तर पीच हे फळ आहे आणि ते बारा पीचची झाडं होती दॅट इन द स्प्रिंग टाईम तर स्प्रिंग टाईम काय स्प्रिंगला काय म्हणणार आपण इट वॉज अ लार्ज लवली गार्डन आणि ते इतकं सुंदर आणि मोठं असं गार्डन होतं बाग होती सॉफ्ट ग्रीन ग्रास आणि त्याच्यावरती हिरवं गवत पसरलेलं होतं हिअर अँड देअर ओर ॲट द ग्रास टू ब्युटिफुल फ्लॉर्स लाईक स्टार्स आणि त्या बागेमधल्या त्या मऊ गवतावरती छान छान फुलं होती स्टार आकाराची तुम्ही पाहिलं असेल गवत फुला या कवितेमध्ये की आपण गवत फुलांना कशी छोटी छोटी फुलं असतात छान तशी ही फुलं होती अँड देअर वेर ट्वेल्व पीच ट्रीज दॅट इन द स्प्रिंग टाईम आणि स्प्रिंग टाईम म्हणजे वसंत ऋतूच्या काळामध्ये ही जी बारा पीचची झाडं होती ती काय व्हायची ब्रोक इन टू डेलिकेट ब्लॉसम ऑफ पिंक अँड फर्ल ही अशी बहरायची गुलाबी आणि पल म्हणजे पल म्हणजे मोतीया रंगामध्ये बहरून जायची आता तुम्ही आंब्याची झाडं बघत असाल तर ती कशी आंब्याला मोहर येतो आणि मग ती झाडं पूर्ण अशी बहरतात तर तशीच ही पीचची जी झाडं होती ती वसंत ऋतूमध्ये पूर्णपणे गुलाबी आणि मोतिया कलरमध्ये बहरून जायची अँड इन द ऑटम बोर रिच फ्रूट आणि शरद ऋतूमध्ये ऑटम म्हणजे शरद ऋतूमध्ये ही फळं पिकायची समृद्ध व्हायची द बर्ड सॅट ऑन द ट्रीज अँड सँग सो स्वीटली आणि जे पक्षी होते ना ते झाडांवरती बसायचे आणि सँग सो स्वीटली म्हणजे इतके सुंदर गोड आवाजात गायचे दॅट द चिल्ड्रन यूज टू स्टॉप देअर गेम्स इन ऑर्डर टू लिसन टू देम आणि ते इतके सुंदर गायचे की मुलं शांतपणे त्यांचा खेळ सोडून ते गाणं ऐकत बसायचे हाव हॅपी वी आर ते म्हणायचे की आपण किती आनंदी आहोत इथे उद्गाराचे चिन्ह आहे ना जोर त्या तेन्सवर दे क्राय टू आदर क्राईड म्हणजे रडणे नाही क्राईड म्हणजे ओरडणं पक्षी मोठमोठे ओरडून सांगायचे की हाऊ हॅपी वी आर की आम्ही किती आनंदी आहोत वन डे द जायंट केम बॅक आणि एके दिवशी तो राक्षस परत येतो ही हॅड बीन टू विजिट हिज फ्रेंड द कॉर्निश कॉर्निश्रे तर तो कुठे गेला होता ही ॲडमिट विजिट टू हिज फ्रेंड आणि तो त्याच्या मित्राला भेटायला गेला होता कॉर्निश ऑग्रेन अँड हॅड स्टेड विथ हिम फॉर सेवन इयर्स तो त्याच्या मित्राला भेटायला गेलेला असताना तिथे सात वर्ष राहतो आफ्टर द सेवन इयर्स ही डिटर्न माइंड टू रिटर्न टू हिज ओन कॅसल म्हणजे सात वर्षांनी तो ठरवतो की आता आपण आपल्या जायचं बाबा राजवाड्यात आपण आपल्या महलमध्ये जायचं कॅसल म्हणजे राजवाडा त्याच्या घरी जायचं वेन ही अराईवड ही सॉ द चिल्ड्रन प्लेइंग इन द गार्डन अराईव्हड म्हणजे येणं तर जेव्हा तो, तो परत येतो तेव्हा तो पाहतो की तिथं मुलं खेळत बसली आहेत बागेमध्ये वॉट आर यू डूईंग हिअर तो असा बोलतो अरे काय करताय रे तुम्ही इथे ही क्राईड इन अ व्हेरी ग्रफ व्हॉइस ग्रफ व्हॉइस म्हणजे त्याचा एकदम आवाज कसा होता भीतीदायक आवाज होता अँड चिल्ड्रन रन अवे आणि त्याच्या आवाजाला घाबरून मुलं पळून गेली त्याच्या आवाजात इतका तुटकपणा तो असा कोरडेपणा होता की त्याला घाबरून ती पळून गेली सो so, ग्रफ म्हणजे तुटक किंवा कोरडा आवाज माय ओन गार्डन इज माय ओन गार्डन हे माझी बाग आहे ही बाग कोणाची माझी आहे सेट द जायंट आणि तो राक्षस त्यांना म्हणाला की ही बाग माझी आहे एनी वन कॅन अंडरस्टँड दॅट सगळ्यांना कळलंय का ही बाग माझी आहे अँड आय विल अलाउ नो बडी टू प्ले इन इन इट बट माय सेल्फ मला सोडून मी कोणालाही परवानगी देत नाही की इथे या बागेमध्ये खेळण्याची सो ही बिल्ट हाय वॉल्स ऑलराऊंड इट मुलांनी आत येऊ नये म्हणून तो मोठ्या मोठ्या उंच काय करतो भिंती बांधतो त्या बागेच्या कडेला अँड पुच अप अ नोटीस बोर्ड आणि त्याच्यावरती तो तिथे नोटीस लावतो इथे त्यांनी बोर्ड लावलेला असतो की ट्रेस पासर्स विल बी प्रॉसिक्युटेड म्हणजे माझ्या परवानगीशिवाय आत येणाऱ्यावरती कठोर कारवाई केली जाईल या सूचनेचा अर्थ असा होता ही वॉज अ वेरी सेल्फिश जायंट आणि तो कसा असतो खूप स्वार्थी राक्षस असतो स्वार्थी माणूस असतो तो खूप तर इथे आपण बघू शकतो की चित्रात कि या मुलांची तो किती भव्य असा महाकाय काय वाटतोय त्यामुळे त्याला जायंट असं म्हटलंय तर तो स्वार्थी असतो कारण तो मुलांना येऊ देत नाही ना त्याच्या बागेमध्ये तू सगळं माझं आहे माझं आहे द पोअर चिल्ड्रन हॅड नाऊ नो वेअर टू प्ले आणि या गरीब मुलांनाच खेळायला जागाच नाही दुसरीकडे दे ट्राय टू प्ले ऑन द रोड ते खूप प्रयत्न करतात रस्त्यावर खेळण्याचा बट द रोड वॉज व्हेरी डस्टी अँड फुल ऑफ हार्ड स्टोन्स पण तो रस्ता कसा आहे डस्टी धुळीनं माखलेला आणि कसे कठीण दगड आहेत त्याच्यावर अँड दे डिट नॉट लाईक इट आणि त्या मुलांना नाही आवडत आहे कारण त्यांना सवय लागली त्या मऊ मऊ गवतावर सुंदर सुंदर फुलांमध्ये पिचच्या झाडावर खेळण्याची They यूज टू wander अराउंड द हाय वॉल्स वेन their रिलेसन्स वेअर over. Mm -hmm. त्यांचा जा अभ्यास झाला धडे झाले की ते काय करायचे त्याच्या भिंती बांधल्या होत्या ना मोठ्या मोठ्या त्या भिंतींच्या कडेनं ते फिरत राहायचे ओव्हर अँड टॉक अबाउट द ब्युटिफुल गार्डन इन आणि फिरता फिरता त्या आतल्या सुंदर देखण्या गार्डनबद्दल ते बोलत राहायचे हाऊ हॅपी वी वेअर देअर किती आनंदी होतो ना आपण तिकडे दिसेट विचार ते एकमेकांशी बोलायचं किती आनंद वाटायचा आपल्याला त्या गार्डनमध्ये आणि आता गार्डनला सगळीकडनं कंपाऊंड बांधल्यामुळे आपल्या आज जाता येत नाही पण त्या गार्डनची आठवण काढून ते एकमेकांसोबत बोलत राहायचे देन द स्प्रिंग केम परत वसंत ऋतू आलाय कारण हे चक्र आहे ऋतूचं काय असतं चक्र आहे स्प्रिंग येतो ऑटम येतो तर अशा प्रकारे तर परत स्प्रिंग आले, परत वसंत ऋतू आला अँड ऑल ओव्हर द the कंट्री देअर वर लिटिल ब्लॉसम कारण वसंतामध्ये चाहूल असते सृष्टीच्या नव्यापणाची परत पालवी फुटते झाडं बहरतात फुलं येतात आणि सगळीकडे असं एक मस्त वातावरण तयार होतं पण पूर्ण देशामध्ये पूर्ण देशात काय असतं लिटिल ब्लॉ ब्लॉसम फुलं बहरलेली आहेत आणि लिटिल बर्ड्स ओनली इन द गार्डन ऑफ सेल्फी जायंट इट वॉज स्टील विंटर म्हणजे हिवाळ्यामध्ये कसं असतं जे इकडे बर्फ पडलेला असतो आणि झाडांवरती पानं नसतात किंवा फुलं नसतात तर तो वस हा जो हिवाळा असतो तो कसा असतो कोरडा असतो पण वसंताचं जसं आगमन येतं आणि सूर्याचं किरण पडतात आणि सगळ्या त्या भागावरती कसं होतं फुलं यायला लागतात झाडांवरती पण इथे मात्र अख्ख्या देशामध्ये फुलं बहरतात पक्षी येतात पण त्या जायंटच्या गार्डनमध्ये मात्र अजून हिवाळाच आहे बरं का तिथे मात्र कुठला पक्षी तिथे कुठलं झाड बहरलेलं नाहीये फुललेलं नाहीये द बट डि नॉट केअर टू सिंग इट इन ॲट ॲज देअर वेअर नो चिल्ड्रन त्या पक्ष्यांना आता काही घेणं दिलं नाही गाणं गाण्यामध्ये कारण तिथं मुलंच आहेत अँड द ट्रीज फॉर गॉट टू ब्लॉसम आणि ती झाडं विसरलीत आता बहरणं त्या झाडांना बहरायचं नाहीये पक्ष्यांना गायचं नाहीये आणि त्या बागेमध्ये जणू काही हिवाळाचं सगळं असं थंड पडलेलं आहे पण बाकी देशामध्ये मात्र बहरलंय सगळं वन्स अ ब्युटिफुल फ्लार पुट इट्स हेड आउट फ्रॉम द ग्रास त्या सगळ्या वातावरणामध्ये एका फुलानं मांड वर काढून बघण्याचा प्रयत्न केला खरा पण बट वेन इट सॉ द नोटीस बोर्ड इट वॉज सो सॉरी फॉर द चिल्ड्रन पण ज्या क्षणी त्या फुलांना प्रयत्न केला मान वर काढून बघण्याचा आणि त्या फुलांना नोटीस पाहिली की माझ्या परवानगीशिवाय आत येणाऱ्या व्यक्तीला मी दंडात्मक कारवाई करेन तशी ती नोटीस पाहता क्षणी काय झालं असेल नोटीस बोर्ड वॉज सॉरी फॉर द चिल्ड्रन त्याला वाईट वाटलं मुलांसाठी फार त्या फुलाला अँड दॅट इट स्लीप बॅक इन टू द ग्राउंड अगेन अँड वेंच ऑफ टू स्लीप आणि ते फूल परत एकदा जमिनीमध्ये खूप सून स्वतःला त्यांनी झोपवून घेतलं ते परत झोपून गेलं तेही भरलं नाही दो ओनली पीपल हु वेअर प्लीज वेर द स्नो अँड द फ्रॉस्ट आता इथे दुःखी कोण आहे सगळी मुलं दुःखी आहे झाडं दुःखी आहे सगळे दुःखी आहेत कारण गार्डनमध्ये मुलं नाही म्हणून गार्डन दुःखी आहे झाडं दुःखी आहे आणि मुलांना बागेत जाता येत नाही म्हणून मुलं दुःखी आहे पण ह्या सगळ्यात कोण आनंदी आहे ह्याच्यामध्ये आनंदी आहे स्नो म्हणजे बर्फ आणि फ्रॉस्ट गोठलेलं दव फ्रॉस्ट म्हणजे गोठलेलं दव जे असतं ना त्याला फ्रॉस्ट म्हणतात आणि स्नो म्हणजे बर्फ तर जे गोठलेलं दव होतं आणि बर्फ होतं तेवढेच आनंदी होते स्प्रिंग हॅज फरगॉटन दिस गार्डन आणि हा जो वसंत ऋतू होता तो विसरून गेला या गार्डनला दे क्राईड so, ते ओरडले सो वी विल लीव्ह हियर ऑल द इयर्स राऊंड आता काय ऊन नाही पडणार आपल्यावर ना झाडं बहरणार आणि आपलंच राज्य इथे होणार असं कोण म्हणतं स्नो आणि फ्रॉस्ट म्हणजे बर्फ आणि तो गोठलेला दव बिंदू काय म्हणतात आता तर आपणच इथे राहणार आता इथे काय वसंत ऋतू तर विसरला या गार्डनला चा, द स्नो कवर्ड ऑफ द ग्रास विथ हर ग्रेट व्हाईट कूट बर्फाच्या चादरीनं झाकून टाकलंय पूर्ण गार्डनला त्या कुणी स्नोनं बर्फानं अँड द फ्रॉस पेंटेड ऑल द ट्रीज लिल्वर आणि हे जे दवबिंदू होते का त्या सगळ्या दवबिंदू गोठलेले म्हणजे तो फ्रॉस सगळ्या पानांवरती पसरलाय त्यामुळे झाडाची पानं सगळी अशी चंदेरी झालेली आहे देन दे इन्व्हायटेड द नॉर्थ विंड आणि त्यांनी काय बोलवलंय माहिती का नॉर्थ विंडला बोलवलंय खूप अशी हार्ड वाऱ्याची झुळूक असते ती नॉर्थ विंडची त्या नॉर्थ विंडला बोलवलं आहे टू स्टे विथ देम आणि त्यांच्याबरोबर राहण्यासाठी त्या नॉर्थ विंडला पण बोलवलंय बोचरी थंडी गार वारा घेऊन नॉर्थ विंड येते म्हणजे त्या गार्डनमध्ये आता कोण आहे स्नो आहे फ्रॉस्ट आहे आणि नॉर्थ विंड आहे अँड ही केम

खूप थंडी असल्यामुळे कडाक्याची थंडी असल्यामुळे तिथे चिमणी पेटवतात हो म्हणजे लाकडं जाळतात प्रत्येक घरामध्ये लाकडं जाळतात जेणेकरून एक ऊप तयार व्हावी असं पॉट्स डाऊन दिस इज अ डिलाईटफुल स्पॉट ही सेड आणि तो काय म्हणतो की अरे हा तर खूप छान स्पॉट आहे वी मस्ट आज द हेल टू विजिट आता हे कोणाचं बोलणं आहे फ्रॉस्ट स्नो नॉर्थ विंडचं बोलणं चाललं आहे की हा काय भारी स्पॉट आहे इथं स्प्रिंग नाही काय नाही इथं फक्त विंटर आहे आता आपण हेलला बोलूयात हेल म्हणजे काय तर आता ते कोणाला बोलवतात हेलला हेल को हेल म्हणजे काय हेल म्हणजे गारांचा वर्षाव एव्हरी डे वी मस्ट आज द हेल टू बिझिट आता इथे नॉर्थ विंड आहे स्नो आहे परत फ्रॉस्ट आहे आता ते म्हणतात हेलला बोलू हेल म्हणजे गारांचा वर्षाव करूयात एव्हरी डे फॉर थ्री आवर्स प्रत्येक दिवशी तीन तास ही रॅटल्ड ऑन द रूफ ऑफ द कॅसल टील ही ब्रोक मोस्ट ऑफ द स्लेट तो काय करतो की इतका गारांचा पाऊस पाडतो आणि त्यामध्ये ते स्लेट्स असतात त्या सगळ्या तो तोडतो अँड देन ही रॅन राऊंड अँड राऊंड आणि तो जो हेल आहे गारांचा वर्षावकारणा तो त्या पूर्ण कॅसलवरती त्या राजवाड्यावरती गारा पाडतोय त्याचा स्लेट तोडतोय आणि राऊंड अँड राऊंड गोल 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 फिरतोय जितकं त्याला जलद पळता येईल तेवढं आणि ही वॉज ड्रेस्ड इन ग्रे आणि तो कसा आहे तो हेल्थ त्याचा ड्रेस कसा आहे ग्रे कलरचा आहे आणि त्याची श्वास ब्रीथ कशी आहे लाईक आईस आणि त्याचा श्वास एखाद्या बर्फासारखा आहे आय कॅनॉट अंडरस्टँड वाय द स्प्रिंग इज सो लेट इन कमिंग सेट द सेल्फी जॉयंट सेल्फी जॉयंट म्हणतो काय झालं हा विंटर एवढा काय जोरात बरसायला लागलाय आणि इथे काय येत नाही वसंत ऋतू काय झालंय ॲज ही सॅट ॲट द विंडो अँड लुक्ड आउट ॲट हिज कोल्ड व्हाईट गार्डन तो जरी स्वार्थी असला तरी त्याला त्याचं गार्डन छान हवंच होतं ना पण त्याला विचार पडतो अरे माझं गार्डन एवढं सुंदर होतं इतकं खराब कसं झालं हे थंडी का जात नाही हावामान। आहे ना ही क एकसारखंच हे थंडीने त्याला पण त्रास व्हायला लागला आता आय होप देअर विल बी अ चेंज इन द वेदर मी अशी आशा करतो वेदर म्हणजे हवामान की हवामानामध्ये काहीतरी बदल व्हावा बट द स्प्रिंग नेवर केम पण काही झालं तरी वसंत ऋतू आलाच नाही नॉर्थ समर आणि उन्हाळासुद्धा आला नाही म्हणजे स्प्रिंग ऑटम विंटर समर असे चार ऋतू आहेत तिकडे आणि त्याच्यातलं स्प्रिंग आलंच नाही आणि समरही आला नाही द ऑटम गेव गोल्डन फ्रूट टू एव्हरी गार्डन garden, या ऑटमनं म्हणजे शरद ऋतून प्रत्येकाला एक छान सोनेरी फळ दिलं होतं प्रत्येक गार्डनला बट टू द जायंट्स गार्डन शी गेव नन पण या ऑटमनं या शरद ऋतून प्रत्येक गार्डनला सोनेरी फळं दिली पण या जायंटच्या गार्डनला मात्र दिली नाही ही इज टू सेल्फिश शी सेट ती म्हणते हा स्वार्थीच आहे ना याला मी काहीच देणार नाही सो इट वॉज ऑलवेज विंटर द्या त्याच्यामुळे तिथे कायमच हिवाळा राहिला आहे अँड द नॉर्थ विंड अँड द हेल अँड द स्नो डान्स्ड अबाउट थ्रू द ट्रीज आता विचार करा नॉर्थ विंड अशी रोर करणारा वारा आहे हेल असा गारांचा पाऊस आहे स्नो म्हणजे बर्फ आहे हे तिघंही आहेत त्या झाडांमधनं काय अवस्था होत असेल त्या गार्डनची वन मॉर्निंग द जायंट वॉज लाईंग अ वेक इन बेड एके दिवशी तो जायंट तो राक्षस असंच बेडवर लोळत पडलेला अँड ही हर्ट सम लवली म्युझिक आणि त्यानं एक छानसा मधुर आवाज ऐकला आय साऊंड इट सो स्वीट तो म्हणतो मला एक खूप छान असा मधुर आवाज आला आहे टू हिज इयर्स त्याच्या ना एक सुंदर आवाज आलाय दॅट ही थॉट इट मस्ट बी द किंग्स म्युझिशियन पासिंग बाय तु really गा तो म्हणतो नक्कीच राजाचे संगीतकार वाजवणारे नक्कीच इथून चालले असेल इट वॉज रिअली ओनली अ लिटल लिनट सिंगिंग आउट हिज विंडो लिनट म्हणजे एक छोटासा पक्षी असतो जो सुंदर गाणं गातोय तर राजाचे कोणी सैनिक किंवा वाजंत्री तिथून जात नसतात बरं का तर तो आवाज असतो लिनटचा लिनट हा पक्षी गाणारा पक्षी आहे त्याचा आवाज असतो आणि तो, तो खिडकीच्या बाहेरपासून गात असतो बट इट वॉज सो लॉंग स सिन्स ही हॅड हर्ड अ बर्ड सिंग इन हिज गार्डन पण खूप काळानंतर त्याने पक्ष्यांचा गाण्याचा आवाज ऐकला होता दॅट इट सीम टू हिम टू बी द मोस्ट ब्युटिफुल म्युझिक इन द वर्ल्ड इतका मोठा काळ त्याला काहीच ऐकायला मिळालं नव्हतं या फ्रॉस्टच्या नॉर्थ विंडच्या या स्नोच्या आवाजाशिवाय कि हेलच्या आवाजाशिवाय आणि त्याने सुंदर आवाज ऐकलाय गारांच्या पावसानं नाच करायचं थांबवलंय अँड द नॉर्थ विंड सीज्ड रोरिंग अँड डेलिशियस परफ्यूम केम टू हिम थ्रू द ओपन ते नॉर्थ विंडनं काय केलेलं आहे आता Roaring. रोरिंग म्हणजे त्याचा जो आवाज होता ना सीज्ड बंद केलाय पूर्ण त्याचा तो रोअरिंग आवाज काढणं अँड अ डेलिशियस परफ्युम केम टू हिम थ्रू द ओपन केसमेंट आणि त्या खिडकीतनं त्याला इतका सुंदर सुगंध आलाय आय बिलीव्ह द स्प्रिंग हॅज केम ॲट लास्ट तो म्हणतो नक्कीच इतका सुगंध येतो याचा अर्थ नक्की वसंत ऋतू आलाय सेट द जायंट अँड द जम्प्ड आउट बेड अँड लुक्ड आउट तो काय केला त्याने उठला आणि खिडकीच्या बाहेर जाऊन उभा राहिला वॉट डीड यू सी पण त्यानं बाहेर जाऊन काय पाहिलं ही सॉ मोस्ट वंडरफुल साईट त्यानं एक सुंदर दृश्य पाहिलं थ्रू अ लिटल होल इन द वॉल द चिल्ड्रन हॅड इन आणि त्या छोट्याशा गार्डनच्या त्या वॉलच्या बिळातनं मुलं आलीत की मुलं आली त्यात घुसलीत अँड दे वेअर सिटिंग इन द ब्रांचेस ऑफ द ट्री आणि ती मुलं चढली की झाडावरती झाडांवर जाऊन बसली होती इन एव्हरी ट्री दॅट ही कुड सी देअर वॉज अ लिटल चाईल्ड प्रत्येक झाडाच्या फांदीवरती एक छोट छोटं मूल बसलं होतं अँड द ट्रीज वेअर सो so ग्लॅड आणि त्या झाडात झाड इतकी आनंदली होती आपल्याला माहितीये ना बारा पीच ट्रीज होते ते सगळे इतके खुश होते टू हॅव द चिल्ड्रन बॅक अगेन अँड दे हॅड कवड डेमसेल् विथ ब्लॉसम आणि जशी मुलं गार्डनमध्ये आली तशी फुलांनी स्वतःला बहरून टाकलं होतं अँड वेअर वेविंग देर आर्म्स जेंटली अबो द चिल्ड्रन्स हे आणि त्यांचे जे हात होते का म्हणजे झाडांच्या फांद्या लहान मुलांच्या डोक्यावरनं अशा मायानं फिरत होत्या अलगद फिरवत होती झाडं कारण मुलं इतक्या दिवसाने त्यांना भेटली होती द बर्ड्स वेअर फ्लाईंग अबाउट अँड ट्विटरिंग विथ डिलाईट आणि पक्षी असे उडत होते आणि ट्विटर ट्विटर म्हणजे असे चू च्युच्यू च्युच्युआट करत होते आनंदानं अँड द फ्लावर्स वेअर लुकिंग अप थ्रू द गार्डन ग्रीन ग्रास अँड लाफिंग आणि गवत फुलांनी आता बहर केलं आणि त्यांनीही माना वर करून ते मुलांकडे बघतायत इट वॉज अ लवली सीन आणि काय सुंदर दृश्य होतं ते ओनली वन कॉर्नर इट वॉज स्टील विंटर पण गार्डनच्या एका कोपऱ्यामध्ये अजूनही हिवाळा होता इट वॉज द फार्दरेस्ट कॉर्नर तो सगळ्यात दूरचा कोपरा होता ऑफ द गार्डन त्या बागेतला सगळ्यात दूरचा कोपरा होता जिथे अजूनही हिवाळा होता अँड इन इट व स्टँडिंग अ लिटल बॉय कारण तिथे एक छोटासा मुलगा उभा होता ही वॉज सो स्मॉल तो खूप छोटा होता दॅट ही कुड नॉट रीच अप टू द ब्रांचेस ऑफ द ट्री कारण तो त्या झाडापर्यंत पोहोचू शकला नव्हता अँड ही वॉज वॉन्ड्रिंग ऑल अराउंड इट आणि त्याने सगळीकडे फिरला होता क्राईम बिटरली तो इतका रडत होता द पुअर ट्री वॉज स्टील कवर्ड विथ फ्रॉस्ट अँड स्नो कारण ते झाड अजूनही पूर्णपणे बर्फाच्या त्या धुक्यानं आणि त्या बर्फानं वेढलेलं होतं अँड द नॉर्थ विंड वॉज ब्लोईंग अँड रोअरिंग अबो इट आणि अजूनही नॉर्थ विंड त्या झाडावर मात्र जोरा गू आवाज करत होतं ते झाड काय म्हणत होतं क्लाइम्ब इच क्लाइम्ब बेब बेबी क्लाइम्ब अप लिटिल बॉय ते म्हणत होतं अरे बाळा चढ लवकर सेट द ट्री अँड इट बेंच इज ब्रांचेस डाऊन ॲज लो ॲज इट कुड आणि त्या झाडाने त्याच्या फांद्या इतक्या खाली झुकवल्या होत्या जेवढ्या शक्ती असेल तेवढ्या बट द बॉय वॉज टू टायमिंग पण ते बाळ खूप छोटं होतं त्याला त्या झाडावर चढता येत नव्हतं झाड प्रयत्न करत होतं की त्या मुलांना त्या झाडावर चढावं पण त्या बाळाला चढता येत नव्हतं अँड द जायंट्स हार्ट मेल्टेड हृदय वितळलं त्या राक्षसाचं त्या माणसाचं हृदय वितळून गेलं सगळं बघून हे लुकड आउट हाऊ सेल्फिश आय हॅव बीन त्याला आता कळलं त्याचा स्वार्थीपणा की त्याने गार्डनचा उपयोग फक्त स्वतःसाठी करायचा प्रयत्न केला पण गार्डन त्या मुलांमध्ये रमलं होतं आणि मुलांना सुद्धा गार्डन आवडत होतं त्याला स्वतःचा स्वार्थ कळाला ही सेट नाव आय नो वाय द स्प्रिंग कुड वुड नॉट कम हियर आता मला कळालं का वसंत ऋतू माझ्या गार्डनमध्ये आला नाही आय विल पुच तो म्हणतो आता मी काय करणार आहे तो मग तो आय विल पुट दॅट पुअर लिटल बॉय ऑन द टॉप ऑफ द ट्री मी त्या छोट्यासं बाळाला मी त्या झाडाच्या वर शेंड्यावर ठेवणार आहे देन आय विल नॉक डाऊन द वॉल आणि मग मी ही सगळी जी भिंत आहे ना गार्डनच्या भोवती बांधलेली ती सगळी पाडून टाकणार आहे अँड माय गार्डन शाल बी द चिल्ड्रन्स प्लेग्राउंड फॉर एव्हर फॉर एव्हर म्हणजे कायमस्वरूपी आता माझं गार्डन लहान मुलांचं प्ले असणार असणारे खेळाचं मैदान असणार आहे ही वॉज रिअली व्हेरी सॉरी फॉर वॉट ही हॅड डन त्याला खूप वाईट वाटतं मनापासून तो अपराधी समजतंच स्वतःला की त्याने असं का केलं का भिंत बांधली सो ही डाऊन डाऊनस्टेअर्स अँड ओपन द फ्रंट डोअर क्वाईट सॉफ्टली मग तो काय केलं त्यांनी त्याने थोडंसं खाली वाकून त्याने डाऊन मग त्याने ते दार उघडलं फ्रंट डोअर उघडलं आणि ह अलगत उघडलं अँड वेंट आउट इन टू द गार्डन आणि मग तो बागेत गेला बट वेन द चिल्ड्रन सॉ हिम दे वेअर सो फ्रायटन्ड ज्या क्षणी मुलांनी त्याला पाहिलं त्या राक्षसाला पाहिलं ते इतके घाबरले दॅट दे ऑल रन अवे आणि ते सगळे पळून गेले अँड द गार्डन बिकेम विंटर अगेन जशी मुलं पळाली तसं परत गार्डन विंटर झाला गार्डनमध्ये विंटर आला ओनली द लिटल बॉय डिड नॉट रन फॉर हिज आईज वेअर सो फुल अप टियर्स पण त्या मुलाच्या डोळ्यात आश्रू असल्यामुळे त्याला तो राक्षस दिसलाच नाही तो मुलगा पळालाच नाही दॅट ही डिड नॉट सी द जायंट कमिंग त्यामुळे तो पाहू शकला नाही अँड द जायंट स्टोल अप बिहाइंड हिम आता काय झालंय तू जायंट त्याच्या मागे उभा राहिला अँड टूक हिम जेंटली इन हिज हँड त्याने अलगत त्या मुलाला पकडले अँड पुट हिम अप इन द ट्री आणि त्या मुलाला अलगत त्या झाडावर ठेवलं द ट्री ब्रोक ॲट द आणि ज्या क्षणी मुलाला झाडावर ठेवलं त्या क्षणी ते झाड बहरलं अँड द बर्ड्स केम अँड सँग ऑन इट आणि लगेच पक्षी आले आणि गाणं गायला लागले अँड द लिटिल बॉय स्ट्रेच ऑन हिज टू आर्म्स अँड द फ्लंग देम अराउंड द ने त्या मुलाने त्याचे हात पसरले आणि त्या जायंटच्या मानेभूती असे घट्ट कवटाळ त्याला अँड किस्ट हिम अँड त्याच्या गा त्याची एक पप्पी घेतली अँड द अदर चिल्ड्रेन वेन दे सॉ दॅट द जायंट वॉज नॉट विकेड एनी लॉंगर जेव्हा बाकीच्या मुलांनी पाहिलं की आता तो विकेड म्हणजे दुष्ट आता तो दुष्ट नाही राहिलेला केम रनिंग बॅक अँड विथ देम केम द स्प्रिंग आणि जशी मुलं आली गार्डनमध्ये परत तसं स्प्रिंग पण आला वसंत ऋतू पण आला तुम्हाला माहिती वसंत ऋतू आला काय होतं की सगळी झाडं कशी होतात ब्लॉसम त्यांच्याकडे येतो फुल फुलतात बहरतात इट इज युअर गार्डन नाव हे तुमचं गार्डन आहे आता लिटल चिल्ड्रन लहान मुलांनो आता हे गार्डन तुमचं आहे सेट द जायंट जायंट म्हणाला अँड ही टूक अ ग्रेट ॲक्स त्याने मोठी अशी बुराड घेतली अँड नॉक डाऊन द वॉल आणि तोडून टाकली सगळी वॉल अँड वेन द पीपल वी आर गोईंग टू मार्केट ॲट ट्वेल्व ओ क्लॉक दे फाउंड द जायंट प्लेईंग विथ द चिल्ड्रन इन द मोस्ट ब्युटिफुल गार्डन दे हॅड एवर सीन आणि जेव्हा लोक बाजारात जायला लागली बारा वाजता तेव्हा लोकांनी पाहिलं की जायंट मुलांबरोबर खेळतो आणि ते गार्डन सर्वात सुंदर असं गार्डन होतं तर ही हे जो लेसन आहे तो आहे द फ्रॉम द सेल्फिश जायंट बाय ऑस्कर वाईल्ड यांच्या लेखणीत उतरलेला अप्रतिम असा एक लेसन आपण इथं अभ्यासला आहे याच्या ज्या मार्जिनल क्वेश्चन आहे त्याची उत्तरं मी तुम्हाला वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये देते सो so, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि झूम स्कूलिंग चॅनलला सब्सक्राइब करा बाय बाय